मागील 10 दिवसापासून हिंगणघाट शहरानजीक वाघ दिसला, वाघ दिसला, वाघ दिसला अशाच चर्चा सुरू आहे. आणि वाघ शोधण्यासाठी आम्ही निघालेलो आहो. वाघ कुठे आहे, खरंच वाघ आहे का नाही आहे, की या सगळ्या अफवा आहे. आता आम्ही आलो हा जो परिसर आहे हा हा कोणता नाला आहे भाऊ? भाकरा नाला. भाकरा नाल्यापासून समोर एक कॅनल आहे, त्या कॅनलच्या रस्त्याने आम्ही मागं निघालो. म्हणजेच रिमडोच्या मागच्या शिवारामध्ये हा परिसर आहे. आणि या परिसरामधले हे शेतकरी आहे, तुमचं काय नाव सांगा? राजेश बालपांडे. कुठं दिसला तुम्हाला वाघ? कॅनल वगैरे जे भाकरा नाल्या कॅनलचा मोठा पूल आहे तिथे, म्हणजे आम्हाला कॅमेरा दिसला. कॅमेरा म्हणजे का नेमकं सांगा? हे फॉरेस्ट वाल्याने लावलेला आहे, त्यांचा कॅमेरा आहे. तुम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहला? हो हो. का पाहला? पहिला धावताना पाहिले त्या कॅमेऱ्यात. आणि त्याच्या मागे वाघ होता? हो. वाघ दिसला का तुम्हाला? हो. अजून माणूसही होता म्हणता तुम्ही? माणूस झाडाला चिपकून होता. आणि वाघन त्याला काहीच नाही केलं? जसे 25 फुटाहून वाघ तिकडे बैलाकडे छलांग मारली, तेव्हा तो माणूस गाडण्यातून असा धावत धावत दम टाकत, मग लोक सांगे आम्ही मग जो कॅमेऱ्यात पाहायला गेलो ते पाहिलं आम्ही. दृष्ट कॅमेऱ्यात तुम्ही पाहिलं? हो. तुमचं काय नाव? बालपांडे. नाव? नाव राजेश. हे राजेश बालपांडे आहे, यांनी वनविभागाच्या कॅमेऱ्यात स्वतः वाघाला बैलांच्या मागे धावताना पाहिलं. तर एक व्यक्ती होते बालपांडे नावाचे शेतकरी, ढोकपांडे, ढोकपांडे नावाचे शेतकरी झाडाला जाऊन चिपकले असं यांचं म्हणणं आहे. आता नेमकं हेच सगळं शोधण्यासाठी म्हणून आता आम्ही या रस्त्यानं चाललो आहोत, वाघाला शोधण्यासाठी. जिथं वाघ आहे असं यांनी सांगितलं त्या रस्त्यानं आता आम्ही निघालो आहोत. आणि हो, वाघ आता कुठे आहे हे आम्ही शोधत आहोत जाऊन. आणि वाघाने तिथं शिकार आता सध्या त्यांचं म्हणणं आहे का, जो रोहीची शिकार वाघाने केली होती त्याचा म्हणजे जो पाय आहे तो पाय आता तो वाघ खात आहे असं म्हणते. आता आम्ही ह्या रस्त्याने चाललो आहोत, कॅनलच्या रस्त्याने. आणि या कॅनलच्या रस्त्याने तिकडे तो वाघ आहे असल्याचं म्हणणं आहे. काही शेतकऱ्यांनी आम्हाला त्या वाघाचे पायाचे ठसे देखील दाखवले आणि ते ठसे आम्ही त्यांच्या मोबाईलमध्ये बघितलेले आहे. त्याच्यामुळे आता खरंच वाघ आहे का या उत्सुकतेने की लोकांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. हिंगणघाट शहराचा हा जो परिसर आहे हा हिंगणघाट शहरातच असल्यासारखा आहे. अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर हिंगणघाट शहर आहे इथून. आणि अशा परिस्थितीमध्ये जर इथं वाघ असेल तर या शेतात जाणारे जे नागरिक आहे, ज्या पद्धतीनं या शेतात हे लोक जात आहे, त्या शेतकऱ्यांना किती भीती आहे. एका शेतकऱ्याने आम्हाला फोन करून बोलवलं की तुम्ही या फॉरेस्टवाले आम्हाला म्हणत आहे की तुम्ही वाघाची माहिती पत्रकाराला देऊ नका. वाघ इथं आहे पण वाघाची माहिती पत्रकाराला देऊ नका, सांगू नका. आम्हाला वाघ पकडायचा नाही आहे, वाघाला फक्त लक्ष ठेवायचं आहे असं वनविभागाचं म्हणणं आहे असं ते म्हणत होते. त्याच्यामुळं आता आपण जाऊन बघू नेमकं त्या जागी खरंच वाघ आहे का. कॅनलनं चालत चालत आम्ही आता इथपर्यंत आलो आहोत. आपण बघू शकता ह्या मधात आल्यावरती हा फॉरेस्टचा कॅमेरा लागला आहे. हा बघा, हा 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 फॉरेस्टचा कॅमेरा लागला आहे. दिसला? हा वाघाला ट्रॅप करण्यासाठी या भागात लावला आहे, म्हणजेच वाघ या भागात कुठंतरी आहे असं फॉरेस्टवाल्याला वन विभागाला वाटते, म्हणून त्याने हा कॅमेरा लावला आहे. आता आपण अजून समोर जाणार आहोत. हा हा रस्ता आहे, हा समोर जायचा रस्ता. हा रस्ता बघा आम्ही कोणत्या रस्त्याने चाललो. हा 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 रस्ता बघा, यानं आम्ही आता चाललो. हा रस्ता आहे आणि या रस्त्यानं आता आम्ही वाघाला शोधासाठी चाललो आहो. आता वाघ इथंच नेमका आहे आणि हे जे सगळ्या निशाणी आहे हा सगळ्या गाड्या वाघ शोधासाठी गेल्या होत्या. हे JCB मशीननी झालेलं हे सगळे रस्त्याचं असं दानादान आहे. आणि या रस्त्यानं आम्ही आता चाललो आहो वाघाला शोधासाठी. आणि वाघ आता इथून बस 100-200 मीटरच्या अंतरावरतीच पुढे आहे असं बोलल्या जात आहे. आता माहीत पडेल नेमकं तिथं पोहोचतपर्यंतची हे मोठी कसरत आहे. आणि या दिशेनं आम्ही निघालो आहोत. चालाव कसं? थांबू पंकज. घेताय? नाही थांब, इथून नको घेऊ साहेब. हे बघा ह्या कॅनलच्या रस्त्याने आता आम्ही आलो आहोत. आणि इथून चालता चालता मोठा त्रास होत आहे, पण वाघ आज काय आहे त्याचा सोक्षमोक्षच लावायचा आम्ही ठरवलेला आहे. त्यासाठी म्हणून आम्ही चाललो. हा बघू शकता आपण, हे पहा इथं कॅनल आहे. कॅनल, हा कॅनल, हा बघा हा कॅनल. या कॅनलच्या सहाय्यानेच हा वाघ आहे असं म्हणते. आणि अवघ्या 100 मीटरवरती तो आहे असं बोललं जाते. हे बघा हे जे शेतकरी आहे हे भाऊ तुमचं नाव सांगा? प्रफुल्ल लोकपांडे. ह्या शेतकऱ्यांनाच आपल्याला फोन करून सांगितलं की आमच्या शेतात वाघ आहे. फॉरेस्ट विभागाकडे आम्ही बोललो तर फॉरेस्ट विभागवाले तो आम्हाला वाघ पकडायचा नाही आहे, आम्हाला वाघाबद्दल फक्त
त्याच्या मागे राहायचं आहे, त्याला बघायचं आहे, तेवढं सांगितलेलं आहे असं म्हणते. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ भाऊ. सांगा एक मिनटं का काय झालं, कसं त्यांच्यासोबत जेव्हा पप्पा बोलले की. नाही पूर्ण सांगा कसा वाघाचा परिस्थिती सांगा पूर्ण. वाघ आधी ते 4 दिवसापासून इथे ह्या एरियात फिरत आहे. देन तो अजंती सावली ते नंदुरी रोड ह्या एरियामध्येच तो फिरत असतो. देन त्यांच्यासोबत बोलले, त्यांनी असं बोलले की म्हणे की आम्हाला वरून ऑर्डर नाही आहे वाघाला पकडायची. कोण असं? ते फॉरेस्ट ऑफिसर होते, त्यांचं नाव मला माहीत नाही. ते म्हणे तुम्ही वरच्या अधिकाऱ्यासोबत बोला, अगर ते आम्हाला परमिशन देणार तर आम्ही वाघाला पकडेल. इथं वाघ कोणी पाहिला? वाघ माझ्या काकांनी बघितलाय. देन वावरातले माझे शेतात जे शेतकरी मजूर आहेत त्यांनी पण बघितलाय. आणि देन काल तर तिथे सुद्धा बाजूला जिथे बाया समोरच्या वरात काम करत होत्या, बाजूच्या वरात तो लपून बसून होता. देन त्यानंतर त्यांना बोलले, वारंवार बोलताना त्यांना बोलत आहे की कसं, तर ते म्हणताय की आम्ही काहीच नाही करू शकत, तुम्ही वरच्या अधिकाऱ्यासोबत बोला. नक्कीच आम्ही काहीच करू शकत नाही, वरच्या अधिकाऱ्यासोबत बोला. आता फॉरेस्ट विभागाकडून वन विभागाकडून अशा पद्धतीचे जर उत्तर दिले जात असेल तर शेतकरी किती दहशतीत असेल. त्यामुळंच खरंच हा वाघ आहे का की ही फक्त अफवा आहे हे शोधण्यासाठी म्हणून आम्ही आज आमचा जीव धोक्यात टाकून इथं निघालेलो आहोत. तरी आपण समोर आता 100 मीटरवरती आपल्याला माहीत पडेल खरंच का परिस्थिती आहे. चालत आम्ही समोर आलो तर हा वन विभागाचा इथं देखील कॅमेरा लागला आहे. बघा आपण बघू शकता हा वन विभागाचा कॅमेरा आहे. हा आमचे रिपोर्टर कॅमेरामॅन पंकज कांबळे तुम्हाला दाखवेल ज्या पद्धतीने. हा बघा हा ट्रॅप करायसाठी कॅमेरा लावला आहे, म्हणजे इथे जवळपासच असेल, थोड्या अंतरावरतीच या भागात कॅमेरे लावले आहेत. आता आम्ही चाललो आहो, जवळजवळ आलो आहो, इथं सर्वत्र कॅमेरेच कॅमेरे आहे आणि सगळं सानसून आहे एकदम. छोट्या छोट्या टिटव्यांचे आवाज येत आहे. भागातले जे शेत आहे त्या शेतामध्ये एकही शेतकरी मजूर कोणीही नाही आहे, एकही माणूस या भागात दिसत नाही आहे. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी देखील आम्हाला दिसून आले नाही. पण या भागामध्ये ज्या पद्धतीची शांतता आहे ती भयावह शांतता आहे, म्हणजे ती मी शब्द तुम्हाला सांगू शकत नाही अशा पद्धतीची शांतता या भागामध्ये आहे. आणि एकाही शेतामध्ये एकही मजूर शेतकरी कोणी नाही. आता खूपच खूप जास्तीत जास्त 40-50 फुटावरती तो वाघ असण्याची शक्यता आहे ज्या भागात ते शिकार झाली असं बोलले जाते. समोर चिखल खूपच जास्त प्रमाणात आहे, आम्ही तिथं पोहोचू नाही पोहोचू हे अजून सांगता येत नाही, मात्र आम्ही तिथं जाण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. शेवटी आम्ही आलो आता या कॅनल जवळ आणि इथं वाघाच्या पायाचे ठसे भेटले आम्हाला. हे बघा हे बघा हे हा एक वाघाचा पाय ठसा. हा बघा हा दुसरा हा दुसरा हा तिसरा हा तिसरा हा इथून गेला वाघ हा चौथा हा बघा हा केवढा मोठा आहे बा. अरे बापरे हा माझ्या हातातही नाही मावत एवढा मोठा आहे बा. एवढा मोठा आहे हा एवढा मोठा वाघाचा पायाचा ठसा. हा बघा हा बघा हा केवढा मोठा ठसा आहे हा वाघाच्या पायाचा ठसा आहे. हा बापरे इथूनच गेला हा वाघ. म्हणजे आता इथं वाघ आहे हे जवळजवळ निश्चित झालं आहे. शेतकरी कोणीही खोटं बोलत नव्हते आणि वाघाच्या पायाचे निशाण आता आम्हाला दिसले आहे. हे बघा हे हा वाघाचा पाय. हा आता इकडे गेला आहे वाघ. हा या मार्गे गेला इकडून गेला आहे हा वाघ. त्याच्या मागंच आम्ही चाललो आता. हा कुठे आहे? हा पाय इकडे गेला आहे हा वाघ. आता हा वाघ नाही का हे बघा ह्या वाघाचे पाय दिसले आता आम्हाला. इथून हा वाघ असा आला आणि हा इथं गेला. आता आम्ही तिथं जाऊन पाहत आहोत का खरंच वाघ आहे का. आज वाघ पाऊच तिथं वाघाचा आवाज आहे. पण ते पळ आवाज मध्ये काय तिथं हे बघा आम्ही तिथून पळत आलो. आम्ही आवाज दिला हु करून तर तिकडून वाघाचा दरखावणीचा आवाज आला. हे बघा तो जो हे दिसतो झाड ते झाड दिखा वो है क्या काय वो देखो ओ ओ ओ अभी कुत्ता है वो पहले वैसे दिख रहा ना पर नहीं बे कुत्ते ना या शेर बैठा 100% घर के कुत्ता है क्या. हां शेर है शेर है साला वो वैसे दिख रहा ना बा. ते कुत्रे तिकडे आले आता चालू आहे का कॅमेरा. कुत्रे तिकडे आले. अरे बापरे बहुत स्पीड से आ रे. हे झाडाच्या मागच तू वाघ आहे.